आज ताई पावभाजी बनवणार आहेत, तर बघू आपण ती कशी बनते, ताईंच्या आजची पावभाजी। चला मग करू आपण आता सुरुवात रेसिपीला। ते गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये शिमला मिरची, बटाटा आणि फ्लावर घेतलेला आहे आणि बटाट्याच्या निम्मे फ्लावर घेतलेली आहे। आता हे सर्व कुकरमध्ये टाकून वाफवून घेऊ। एक चमचा हळद टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ। आता ते मस्त असं मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी टाकून हे सर्व आपण वाफवून घेऊ। तर आपण आता हे कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ। तिथे आम्ही कांद्याची आणि टमाटरची पेस्ट केलेली आहे। 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि 3 टमाटर घेतलेले आहे। आता आपण इथे सर्व मसाले एकत्र करून घेऊ, कारण आपले मसाले जळू नये म्हणून। 3 चमचे तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनिया पावडर, 1/2 चमचा हळद, अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे पावभाजी मसाला। इथे आपण थोडंसं पाणी टाकून ते सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊ आणि 2 चमचे बटर। हे सर्व कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घेऊ। ते छान असं हलवून घेऊ। तर आपण हे कांद्याची पेस्ट गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊ मीडियम गॅसवरती। बघा इथे आपला कांदा मस्त असा गुलाबी झालेला आहे। आपला कांदा इथे झालेला आहे। आपण आता त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊ, कारण शिमला मिरचीमुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण याच्यामध्ये लगेच टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ। याच्यामध्ये नंतर मसाला सुद्धा टाकून घेऊ। हे छान असं पूर्ण मिक्स करून घेऊ आणि हे सर्व तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। तर बघा इथे आपला मसाला जो छान भाजला गेलेला आहे। तर आपण इथे कुकर मधल्या भाज्या पूर्ण स्मॅश करून घेऊ। बघा हे मस्त असं छान स्मॅश झालेलं आहे। आता आपण या स्मॅश झालेल्या भाज्या कढईमध्ये टाकून घेऊ। आपण याच्यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी करून टाकून घेऊ, याच्यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो। नंतर आपण हे सर्व हलवून घेऊ। तिच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ। आपण आता भाजीला मस्त एक उकडी घेऊन घेऊ। तर बघा इथे आपल्या भाजीला उकडी आलेली आहे। आता गॅस बंद करून आपण त्यामध्ये 1 चीजचा क्यूब टाकून घेऊ। याच्यामुळे भाजीला खूप अशी छान टेस्ट येते, तर म्हणूनच ती अशी स्पेशल पाव भाजी होते। पावभाजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। माझ्या हातची पावभाजी कशी झाली आहे? एकदम टेस्टी।